नमस्कार मित्रांनो, मी किशोर आमले, बळीराजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर मी आजपासून एका नवीन प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करतो आहे. हे तुम्ही बघू शकता आपली इलेक्ट्रिक बाईक, जी पूर्वी पण या आधी तुम्ही बघितली होती, पण यामध्ये तुम्ही आपण थोडे मॉडिफिकेशन करणार आहोत. तर थोडंसं काम मी सुरुवात केली होती, पण व्हिडिओ बनत लक्षात नाही आलं. तर मी तुम्हाला एक मिनटं बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, ही मोटरची फिटिंग. खूप सारे लोक विचारतात की मोटर फिटिंग कशी करायची, कारण मोटरला फक्त शाफ्टच्या साईडनेच होल असतात फिटिंगसाठी. तर हे मोटरचे चार होल आहेत आणि दोन अँगल उभे करून ते चार होलांमध्ये आपण मोटर फिट केली आणि ते दोन अँगल दोन इंच अँगलवरती आपण उभे माउंट केले आहेत आणि ते इंजिन माउंट्सवरती इन्स्टॉल केलेले. हे बघा, पक्षात इंजिन माउंट्स आहे, ते होल आहे मोटरला, आणि ही ह्याची अलाइनमेंट परफेक्ट पाहिजे. हे बघा तुम्ही, हे जे पुढचं स्प्रॉकेट आहे त्याच्याच लाईनमध्ये मागचं पाहिजे, नाहीतर तुमचे चेन पडेल, चेन उतरण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ही आपली मोटरची फिटिंग. मोटर अशी जर पकडली तर ही जागा ही थोडी थोडी हलती आहे. कॅमेरा तुम्हाला लक्षात नाही येत, पण मोटर थोडी थोडी हलती आहे वरती उचलल्यावरती. ती हल्ली नाही पाहिजे, त्यासाठी मी लवकरच काहीतरी करतो प्रॉब्लेम. आणि ही आपली बॅटरी फिटिंग. इथं दोन बॅटऱ्या, मी चार बॅटऱ्या, 48 व्होल्टचा पॅक आहे आपला. आणि हे आपण ह्याच्यावरती माउंट केलेलं आहे बघा, जेणेकरून पूर्ण कॉम्पॅक्ट आपल्याला बाहेरून कवर करता येईल. त्या अनुषंगाने आपण पॅकिंग करून पूर्ण बॅटरी आतच फिटिंग करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यावर तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओचा पुढचा पार्ट लवकरच येईल, कारण ह्याचं काम आज पूर्ण होऊन जाईल. आज म्हणजे व्हिडिओ पोस्ट करायला मला 2 दिवस तरी लागतील, कारण एडिटिंगला वेळ लागतो. ही आपली बॅटरी फिटिंग. ह्या आपल्या दोन बॅटरी ह्याच्यामध्ये बसते. मी आता ठेवू नाही राखत, कारण आज वेल्डिंग केलेलं काहीच नाही आहे, तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हा प्रोजेक्ट आवडला तर कॉमेंटमध्ये सांगा, आणि यात काही बदल सुचवायचे असतील, काही मॉडिफिकेशन करावेसे वाटत असतील तुमच्या मनाने, तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.